या 300 रुपयाचं आणि निश्चितपणानं दिलेल्या अनुदानाचा फायदा हा अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादकाला झालेला आहे. जवळपास 12,500 कोटी रुपये 8 महिन्यात वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना देणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून माननीय शिंदेसाहेबांकडे या ठिकाणी पाहिले जाते. भुजबळ साहेब जे बोलतात त्यांच्या काळामध्ये त्यांनी किती रुपये अनुदान दिलं, त्यांच्यापेक्षा 100 रुपये आम्ही वाढवून दिले. त्यांचे 2.5 वर्ष आणि आमचे 7.5 महिने यातला फरक दूध का दूध पाणी का पाणी समोर आहे. त्या सरकारच्या वतीनं गेले 8 दिवस झाले सभागृहात ज्या कांदा प्रश्नावरती चर्चा सन्माननीय दोन्ही बाजूच्या सदस्यांनी उपस्थित केली होती, त्या संदर्भातलं राज्य सरकारचं धोरण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं आणि आत्तापर्यंतच्या अनुदानातलं सगळ्यात जास्त जे 300 रुपये प्रति क्विंटलला 200 टन मर्यादेपर्यंतचं अनुदान कांद्याला या ठिकाणी 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीसाठी या ठिकाणी आपण जाहीर केलं. आणि नुसतं जाहीर करून आपण थांबणार नाही तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की जशा जशा पद्धतीनं हा कांदा खरेदी होत जाईल त्या त्याप्रमाणं जी कागदपत्रं संबंधित विभागाकडून उपलब्ध होतील त्याप्रमाणे हे अनुदान हे शेतकऱ्याला तातडीने दिलं जाईल. त्याच्यासाठीची तरतूद ही राज्य सरकारनं केलेली आहे, नंबर एक. आणि यापूर्वीसुद्धा अनेक वेळा सन्माननीय सभासदांनी सदस्यांनी सांगितलं की काही बाजूच्या की कांद्याला 2 आणि 3 रुपये भाव मिळतोय, आजसुद्धा भुजबळ साहेब म्हटले 5 आणि 6 रुपये भाव मिळतोय. पण आम्ही आजच माहिती घेतली सरासरी भाव हा गेल्या 8 ते 10 दिवसातला सरासरी भाव हा 10 रुपयेपर्यंत पडलेला आहे. काही कांद्याला तर 13-14 रुपये मिळालेत, पण जो चिंगळी कांदा आहे किंवा जो थोडासा खराब झालेला कांदा आहे त्याला 7-8 रुपयेपर्यंत भाव मिळाला आहे. पण ॲव्हरेज जर काढलं कांदा खरेदीचं तर ॲव्हरेज हे 10 रुपयेपर्यंत मिळालेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्याला या 300 रुपयाचं आणि निश्चितपणानं दिलेल्या अनुदानाचा फायदा हा अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादकाला झालेला आहे. सगळ्यात जास्त अनुदान देणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा पद्धतीनं फडणवीस साहेबांकडून शिंदेसाहेबांकडे या ठिकाणी पाहिलं जाते. 8.5 महिन्यात आमच्या जवळपास 12,000 कोटी रुपये शेतकऱ्याला मदतीचे आणि आत्ताचे हे 350 असं जवळपास 12,500 कोटी रुपये 8 महिन्यात वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला देणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून माननीय शिंदेसाहेबांकडे या ठिकाणी पाहिले जाते. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं आहे हे आजही सभागृहात सरकारच्या वतीनं माननीय शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे. भुजबळ साहेब जे बोलतात त्यांच्या काळामध्ये त्यांनी किती रुपये अनुदान दिलं, त्यांच्यापेक्षा 100 रुपये आम्ही वाढवून दिले. जे त्यांना शक्य झालं नाही ते आम्ही केलं. आणि मग आता 300 दिलं तर 500 का नाही दिले, 500 दिले तर मग 800 का नाही दिले, स्वतः एवढी मोठी रक्कम द्यायची नाही. आणि ज्यांनी दिलंय ते तरी मोठ्या मानानं स्वीकारलं पाहिजे. पण घाई एवढी झाली होती त्यांना सभागृहामध्ये. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 300 रुपयाचा आकडा जाहीर केला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं निवेदन संपायच्या आधी ते भुजबळ साहेबांचे राष्ट्रवादीचे नेते बाहेर येऊन लगेच मीडिया पुढे त्याच्यावर टीका करायला लागले. म्हणजे स्वतः एवढी मोठी अमाऊंट कधी दिली नाही आणि आम्ही दिली ती सुद्धा स्वीकारायची त्यांची तयारी नाही. 12,500 कोटी रुपये 8 महिन्यामध्ये आम्ही दिले ते रेकॉर्डवर आहे. 2.5 वर्ष पाठीमागच्या काळात ज्यांच्या मंत्रिमंडळामध्ये भुजबळ साहेब मंत्री होते त्यांनी सांगावं त्यांच्या काळामध्ये 6-7 वर्षात 6-7 हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त पैसे शेतकऱ्याला मिळाले नाहीत. त्यांचे 2.5 वर्ष आणि आमचे 7.5 महिने यातला फरक दूध का दूध पाणी का पाणी समोर आहे. सरकारी कागदपत्र उपलब्ध आहेत. त्याच्यामुळं मी सांगतोय काही बोल पण रिटून बोल स्वतःचं झाकून ठेवायसाठी आम्ही चांगलं केलेल्या कामावर सुद्धा अशा पद्धतीने शिंतोड उडवायचं काम ते करतायत. लोक तिकडे लक्ष देत नाहीत. लोकांना सामान्य शेतकऱ्याला माहीत आहे शिंदेसाहेबांच्या सारखे मुख्यमंत्री हे शेतकऱ्याला मदत करणारे आहेत. त्यामुळे निश्चितपणे आमचं सरकार ही शेतकऱ्यांच्या पाठीशी असंच कायम उभं राहील. ओके, धन्यवाद. शेतकऱ्यांच्या पाठीचे सरकार आहे म्हणजे कृषी मंत्री अब्दुल सत्तार असं म्हटले की शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे आता नियमित झाले रोजच आहे. अनावधानानं अब्दुल सत्तार साहेबांच्याकडनं कदाचित ते वाक्य गेलं असेल, परंतु त्यांनी सुद्धा आज माझ्याबरोबर सकाळी चर्चा करताना सांगितलं की शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागामार्फत ज्या ज्या योजना या ठिकाणी आपण राबवतोय त्या प्रभावीपणे शेतकऱ्यापर्यंत पोचवायसाठी एक कृती कार्यक्रम त्यांच्या विभागाचा तयार केलेला आहे.
त्यामुळं त्यांचं बोलण्याचा ओघ असा होता की या आत्महत्या ह्या रोखल्या पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु त्या होतात हे फक्त ते बोलले, पण अनावधानानं ते बोलले, त्याच्यामुळं त्याच्या बाबतीतले आता आज ते सभागृहामध्ये त्यांची माहिती स्पष्ट करतील. अनावधानानं झालं असेल, अनावधानानं झालं असेल त्यांच्याकडनं. आदिवासींना वनवासी बोलणं हा आदिवासींचा अपमान आहे असं आदिवासींना मला माहीत नाही असं कोण बोललेलं आहे. आदिवासी बांधव सुद्धा आपलेच आहेत, उलट त्यांच्यासाठी सुद्धा अनेक चांगल्या सुविधा त्यांना समाज प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण आणत असतो, त्यामुळे असं कोण बोललंय आदिवासींच्या बाबतीत हे मला माहीत नाही, त्याची माहिती घेतल्यावर मी बोलेन आपल्याला.